अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद द्वारा 42 दिवसीय महावाक्य प्रवचन समारंभ का आयोजन आगामी 19 नवंबर से किया गया है, जहां देश के विभिन्न क्षेत्रों से धार्मिक, साहित्यिक, राजनीतिक आदि क्षेत्रों से दिग्गजों को आमंत्रित किया गया है। इस पूरे विषय में जानकारी देने के उद्देश्य से अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था। इस वक्त जानकारी देते हुए महानुभव पंत के अनिल बोडारी ने बताया कि आगामी 19 नवंबर से प्रारंभ होने वाले इस कार्यक्रम में 43 दिवसीय आत्मशांति महायज्ञ का आयोजन किया गया है, जहां प्रतिदिन सुबह 9 बजे से गीता एवं सूत्रपाठ किया जाएगा, साथ ही साथ पोथी प्रवचन से दिवस संपन्न होगा। इस कार्यक्रम का आयोजन कैलाशवासी नानाजी ढवगाड़े नगर पिपला हुडकेश्वर आउटर रिंग रोड पे किया गया है। आत्मशांति ज्ञान यज्ञाचा जो सोहळा आहे आपला, हा 108वा आहे आणि त्या ठिकाणी आमचे गुरुवर्य श्री पट्टाधीशी महंत उपाध्याय कुलभूषण श्री नयंबस बाबा शास्त्री उर्फ सैंगराज बाबा शास्त्री यांच्या परावानीतून त्या ठिकाणी 43 दिवस परमेश्वराचं ज्ञान जे बाबांनी म्हटल्याप्रमाणे की आत्मशांती झाल्याशिवाय विश्वशांती होत नाही, त्याकरता बाबांच्या मुखातून जी ज्याही ठिकाणी ते लोक ऐकणार आहेत त्यांना शांत करण्यासाठी 43 दिवस हा सोहळा चालणार आहे। त्या सोहळ्यामध्ये देवपूजा, प्रसाद वंदन, भेटकाळ महानुभावांचा, त्यानंतर महानुभावांचं जे एक थोरलं प्रकरण राहतं महावाक्य म्हणून महावाक्य प्रवचन, त्यावर बाबांचं 3-5 रोज प्रवचन चालणार आहे। त्यानुसार आमचे जे काही पंजाबी लोक येतील त्यांच्याकरताही ज्ञानसत्र तिथे चालणार आहे हिंदीमधून, आणि असा हा पूर्ण 3-4 हजार लोकांचा 1.5 महिना हा सतत सोहळा चालणार आहे। त्या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये पंथाच्या उपयोगाला जी काही जाईल किंवा लोकांच्या उपयोगाकरता जाईल ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत। सुरुवात उद्या 19 नोव्हेंबर 2023 उद्या ते सुरुवात होत आहे। उद्या सकाळी पिपळा गावातून श्री दत्त मंदिर येथून शोभायात्रा निघणार आहे, पालखी निघणार आहे आणि ती कार्यक्रमस्थळी जाणार आहे, आणि त्या ठिकाणी ज्ञानसत्र होऊन नंतर महाप्रसाद होऊन तीन वाजतानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।